तुझ्या लग्नासाठी तर चाललंय हे सगळं. पैसे नाहीत तर कर्ज काढून लग्न करायचं. आणि मला सांग, आमच्यात असं काय कमी आहे म्हणून आम्ही असं पैसे देऊन नवऱ्याच्या घरी जायचं? अग, समाजाची रीतच आहे ती, आपल्याला पाळावी लागते. पोरीच्या जातीला हळद लागल्याशिवाय तिच्या आयुष्याच सोनं नाही. आग कर गी ग पटापटा. माऊ, झाली का ग चटणीची तयारी? दोन चार कढीपत्त्याची पानं घाल, चांगली लागते चवीला. आणि ते झालं ना की चांगला मुठभर कढीपत्ता बारीक चिरून ठेव. बटाटे वड्याच्या भाजीमध्ये जर का फोडणीला घातला ना तर तोंडात येत नाही आणि त्याची चव पण चांगली लागते. अगय अक्षू, कर की ग पटापटा. अजून बटाटे पण धुवून ठेवायचे. मला तर झोप येते बाई. आणि माऊ बघ, काम म्हणलं की तिला लगेच चव चढतो. अगं, असं कंटाळा करून नाही चालणार. आणि मुलीला जर का कामाचा उरक चांगला असला ना, ही सासरी लाडकी होते बघ मुलगी. मी बघते ना तू किती लाडकी झाली असते. अग, मी नाही झाले, पण तू होशील की ग? तू तर चांगली शिकलेली हायस, सुंदर हायस, हो की नाही ग माऊ? लग्न करणार, जाग. अरे अख, पोरी नु काय करते? थांबा थांबा की जरा, चला पटापट उरका, म्हणजे थोडा वेळ झोपता येईल, बाकीची कामं सकाळी आवरता येतील. चला. ए नाही आई, आता जे काय ते आवरून घे, मी परत सकाळी नाही उठणार आहे. आताच करायचं हा, मग बटाटे वडे पण आताच करून टाकू. चला चालेल. चला चला आवरा पोरी नु, मी पण झोपेन थोडा वेळ. मी जाऊन झोपायचं आणि तू संधी काम करणार. शाणी ग माझी बाई ती. चला 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 करून घे पटपट. अग ए अक्षरे, जरा हात चालेव की ग? हा चला, मी लागते तयारीला इकडं. आला हा आला. क्या तुमचा चहा? अग तू घे ना. घेते. बरं राजन अजून आला नाहीये? अहो येतील असते, रात्रभर खूप काम चालू होतं त्यांचं लॅपटॉप. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. यस. चहा. थँक यू. राजन, तयारी सगळी व्यवस्थित झाली आहे ना? हो, सगळी तयारी अगदी व्यवस्थित झालेली आहे. आणि येणाऱ्यांसाठी चहा नाश्ता वगैरे सगळं काही? हो अगं, मी विलासला केलेला होता फोन, सगळा मेनू पण डिस्कस केलेला आहे, सगळ्या गोष्टी वेळेवरती पोहोचतील असं सांगितलं त्यांनी. चला उत्तम. अजून एक महत्वाची गोष्ट, आज मी देवळात जाते. देवळात? नाही सहज का, विशेष काही आहे? विशेषच. आज मी माझ्या होणाऱ्या सुनेसाठी एक हिऱ्यांचा हार बनवलाय आणि तो देवीच्या साक्षीने दिव्याच्या गळ्यात घालायचा आहे. अहो कल्याणीताई, कशाला इतका खर्च करताय आतापासून? अगं म्हणजे काय, आज दिव्याच्या नावाने स्वतंत्र ऑफिस सुरू होत आहे ना. मॉम, अगं मी तो हार बघितलाय, कसला क्लास आहे तो. थँक यू. म्हणजे आता एका मुलीचा रुबाब अजून वाढणार आहे. मग तू जेलस फील करतेस का? कसं आहे ना आर्या, एवढं चांगलं नशीब असायला मुलगी सुद्धा माझ्यासारखी लागते. तुझ्यासारखी असे 2000 ड्रेसेस आवडणाऱ्या नाही मिळत ग या सगळ्या गोष्टी. बस बस झालं आता,
सारखं बोलायची काही एक गरज नाहीये. दिव्या तुझी लहान बहीण आहे ना ती, आणि जर तिला हवा असेल ना तर राजन घेऊन देईल ना. हो म्हणजे काय, पिल्लूला मी नक्की घेऊन देईल. नाही मामा कशाला, अरे मी घेऊन देईन की तुला बारीतला. तिने तिला दिलं ना त्यापेक्षा बारी. हॅलो, तिला त्याचं ना काही एक वाटणार नाहीये. तिला एखाद फडतूस पेंटिंग जरी घेऊन दिलंस ना तरी त्यात ती खुश राहील. तुम्हाला माहिती आहे का, अरे रस्त्यावरची एखादी भिकारी रांगोळी पण ही ना अशी बघत उभी राहते. हे बघ शौनक, तू तिला हार जरी घेऊन दिलास ना तरी ती घालणार नाही, तो तसाच कबड मध्ये पडून राहील. तिला नाही आहे रे इंटरेस्ट ज्वेलरी मध्ये, ती नाही घालणार. बस झालं आता. ओके एनीवेज मी रेडी होते. चला आवरा, तुम्ही पण सगळ्यांनी आवराल सुरुवात करा, वेळ होतोय आपल्याला. हो भूमिपूजनाला जायचं आहे ना, मी आलेच. कसला भारी झालेला दिसतोय गोवडा. हे एकदम सही, मी एक खाऊ. नाही का बाई, जिथल्या तिथं पोहोचू दे की सगळं, आणि त्यांना जर का नैवेद्य दाखवायचा असेल तर आपण काय असं उष्ट केलेलं द्यायचं का? बटाटे वड्याचं नैवेद्य. उगाच फाजिलपणा करू नका दोघी, चला बरा ते. अजून गाडी रुळावर आली नाही होय ग, हसताय ते फिदी फिदी. आणि हे काय, खोबऱ्याच्या वड्या होय ग, आणि इकडे माझ्याकडे दे लवकर. पण आजी त्यांना नैवेद्य दाखवायचं असेल तर? त्यांना नैवेद्य दाखवायचं असेल तर मी त्यांच्या दुकानात बनवताना खातात तेव्हा. आणि माझ्या जिभेला लय चव आहे, काय माती केली असल तर माझ्या पोराचं नाव खराब होईल तिथं. आणि इकडं आई, आपल्याला पण आज नैवेद्य दाखवायचं आहे ना देवाला, म्हणून जरा जास्तीच्या वड्या केल्या. मग तुझं कौतुक करू का आरती ववाळू तुला का नैवेद्य दाखवू? तसं नाही आई, नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्ही खात नाही ना म्हणून म्हटलं. बरोबर, चिवडा अनवडा पाठवून दे मला. आणि ह्याची चुनरीला पाठवू नको तिकडं, मुस्काट फुटकीला पाठव. आज लोक येणार आहे, तिला चांगली तयार होऊ दे. ते पाहुणे आलेले असताना ही जर घरात आली तर विघ्नच, नाहीतरी अपशकुनीच कारटी आहे. वडा आणि चिवडा पाठव माझ्या खोलीत आणि लवकर ये का घेऊन. आई ते लोक म्हणजे कोण ग? सांगते मी तुला नंतर. हा अक्षरे, आज तुझ्या हातानं देवाला नैवेद्य ठेव आणि देवाला सांग, देवा माझं सगळं चांगलं होऊ दे म्हणून. अरे चला की पटापट आवरा ना. हॅलो, कोण बोलतंय? तुझा बाप. नंबर सेव्ह केला नाही माझा, जुगारात लावायला पैसे पाहिजे होते तेव्हा बरोबर दिसत होतो ना मी. नाही ओळखलं मी. ओळखलं नाही, घरी येऊन तुझ्या बापाकडनं जाऊ पैसे वसूल करीन ना, तेव्हा बराबर ओळखशील मला. हो दादा असं करू नका दादा, ओळखलं मी. बापरे, आता कुठून आणायचे पैसे?
हा हार देवीच्या पुढ्यात ठेवणार आणि माझ्या दिव्याच्या गळ्यात घालणार. ड्रेस घाला तुला परवडला नाही ना, म्हणून तू तो थुकरट 2000 ड्रेस घेतलायस. दिव्या काय हे, आंधळी आहेस का ग तू? तुला नीट बघून चालता नाहीये. दिव्या असं कोणावरही हात उघारू नये. अगं तू तू बघितलंस ना काय झालं. माझ्यासाठी आणलेला हार माझ्या आधी तो तिच्या गळ्यात पडलाय. अगं काय मुद्दाम केलं का तिने? चुकून झालं ना? मॉम मी ओळखते अशा मुलींना. रिच मुलींवरती जलस फील करतात या. दिव्या काय बोलतीयस तू? तिने आपल्याकडे बघितलं सुद्धा नाहीये. मग का नाही बघितलं? बघायचं होतं ना. तुझ्या घरचं गार्डन आहे काय ग? पब्लिक प्लेस मधून बघून चालता नाहीयेत. आई हेट हर. दिव्या नाही नाही काय हो, तो हार द्यायचं सुचत नाहीये का तुला? तो हार तुझ्या गळ्यात पडलाय म्हणून तो तुझा नाही झालाय, कळलं ना? आता बोलावस. हाराला हात लावायची तुझी लायकी सुद्धा नाहीये. अगं दिव्या, एवढ्याशा गोष्टीसाठी किती इन्सल्ट करशील तिचा? तिला बोलू तरी दे. अरे मग ती बोलतच नाहीये ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. बघ बोलते का? ए बोल ना, काय प्रॉब्लेम आहे? दात किळी बसले का तुझी की तू मुकीच आहेस? बोल ना. दिव्या काय आहे? झालं तेवढं पुरे झालं.
मुली जा बरं तू जा जा बघ 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 सॉरी बोलते का बघ बास दिव्या बास पुरे झालं दिव्या तो हार दे इकडे देवीच्या पुढ्यात ठेवते आणि तुझ्या गळ्यात घालते नो आतू आता हा हार मी घालणार नाहीये दिव्या अगं दुसऱ्याच्या गळ्यातून काढलेला हार मी का घालू आणि तुला चांगलंच माहितीये मी सेकंड हँड वस्तू वापरत नाही नकोय मला हार दिव्या अगं आई दिव्या आई वैशाली अगं डोळ्यात पाणी तुझ्या अगं दिव्या लहान आहे म्हणून ती अशी वागते मला वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते आज जे काही झालं ते देवी समोर झाले हा हार तुम्ही दिव्यासाठी आणला होता हे सगळं बघितल्यावर मला असं वाटतं अपशकून झालंय अगं मम्मा शकून अपशकून असं काही नसतं आपण त्या मुलीला ओळखत सुद्धा नाही आणि ती आपल्याला कधी भेटणार पण नाहीये पण जे काही झालं ते बरोबर नाही झालं ह्या सगळ्यामुळे दिव्याच्या स्वभावातले वेगळे पैलू दिसले आज मला या स्वभावामुळे या वागण्यामुळे तिच्या भविष्याची खूप भीती वाटते मला ताई तू नको काळजी करूस मी आहे ना बोलणं सोपं आहे हो माझ्या जागी येऊन विचार करा तुम्ही मुलाची आई आहात मी मुलीची आई आहे लहान आहे म्हणून तिचा हा स्वभाव तिचं हे वागणं सोडून द्यायचं का अगं लग्न झाल्यानंतर मुली मॅच्युअर्ड होतात आणि शौनक आहे ना आपला तो तिला नक्की सांभाळून घेईल मी वचन देते तुला बरं दर्शन करून येऊया